मित्रांनो, आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ऑफच्या या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत एसटीआय मुख्य परीक्षेचा पार्ट टू. पार्ट वनचा व्हिडिओ आपण टाकलेला आहे, तो व्हिडिओ आपण संपूर्ण बघून घ्यायचा आहे. आणि राहिलेले प्रश्न जे आहेत 50 प्रश्न हे आपण पार्ट टूमध्ये बघणार आहोत. तर अतिशय उपयुक्त हे प्रश्न आहेत. मित्रांनो, तत्पूर्वी आपल्याला एक विनंती आहे की जर आपण आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा. यासारखी अतिशय महत्त्वाची आणि उपयुक्त माहिती लगेच आपल्या मोबाईलवर प्राप्त होण्याकरता आपण आमच्या या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम हम या चॅनलला सबस्क्राईब करणे अतिशय गरजेचं आहे. तर चला मित्रांनो, बघूया आपण पार्ट टूमधील राहिलेले 50 प्रश्न. तर ही प्रश्नपत्रिका आहे एसटीआय मुख्य परीक्षा सराव प्रश्नपत्रिका आहे. तर प्रश्न क्रमांक 50 आपण बघूया. तर रिकामी जागा आहे. रिकामी जागा सालापर्यंत देशातील सर्व पोस्ट ऑफिसेस एकमेकाशी राष्ट्रीय माहिती केंद्राशी जोडण्याचे उद्दिष्ट होते, इथे प्रश्न विचारलेला आहे होते. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 31 मार्च 2007. यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिली कोणती 2 टपाल सेवेने संगणकीकरण पूर्ण करण्यात आलेले आहेत, तर ते आहे दिल्ली आणि मुंबई, पर्याय क्रमांक 1 सार्वजनिक. यानंतरचा प्रश्न आपण बघूया, सार्वजनिक अयव्यय म्हणजे अशा विषयापैकी एक जो अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र यांच्या सीमारेषेवर असतो, तो सार्वजनिक अधिसत्तेचा महसूल आणि खर्च व त्यातील समायोजन यांच्याशी संबंधित असतो. ही सार्वजनिक अयव्ययाची व्याख्या कोणाची? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 52 अ डाल्टन. तर यानंतरचा प्रश्न आपण बघूया, जर खर्च महसुलापेक्षा जास्त असेल तर असे अंदाजपत्रक म्हणजे? यातील पर्याय आपण बघू शकता, अ ब क ड दिलेले आहे. याच्यातलं ब जे उत्तर आहे ते असंतुलित अंदाजपत्रक होय, हे त्याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघूया, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते स्पष्ट आपल्याला करायचं आहे. तर वरीलपैकी जे काही सर्व विधान दिलेले आहेत ते सर्व बरोबर आहेत. आपण ते विधानसुद्धा आपण बघूया, जेणेकरून या ही माहिती आपल्या एकदा नजरच्या खालून जाईल. तर सार्वजनिक अंदाजपत्रक म्हणजे शासनाची वित्तीय योजना होय. सार्वजनिक अंदाजपत्रक अपेक्षित महसूल आणि नियोजन खर्च यांचा एकत्र असते. सार्वजनिक अंदाजपत्रक राजकोषीय धोरणातील एकात्मता दर्शविते. तर हे सर्व पर्याय जे आहेत ते सर्व पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक ड हे उत्तर आहे. भारताच्या संदर्भात तुटीची अर्थभरणा काय स्पष्ट करतो? तर आपण बघूया विधान कोणकोणते आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा पर्याय क्रमांक ड हे बरोबर आहे, सर्व विधान बरोबर आहेत. तर ते विधान आहेत, तुटीच्या अर्थभरणा करण्यासाठी जास्त पैशाची निर्मिती केली जाते. सार्वजनिक कर्ज तुटीच्या अर्थभरण्याचा भाग नसतो. सार्वजनिक कर्जामुळे पैशाच्या पुरवठ्यात वाढ होत नसते. अशा प्रकारचे हे जे विधान आहे ते संपूर्ण विधान तुटीची जी अर्थभरणा असते त्यासंबंधीचे विधान आहेत आणि ते सर्व विधान बरोबर आहेत. यानंतरचा प्रश्न आहे, सार्वजनिक महसूल मिळण्याचे मार्ग कोणते? तर आपण जे पर्याय बघू शकता या पर्यायापैकी करेतर महसूल जे काही आहे ते सार्वजनिक महसूल मिळण्याचे मार्ग आहेत. यानंतरचा 57 नंबरचा आपण प्रश्न बघूया. 57 नंबरचा प्रश्न असा आहे की योग्य जोड्या आपल्याला लावायच्या आहेत. विकास वित्तीय संस्था आणि स्थापना वर्ष. तर वित्तीय संस्था आपण बघू शकता, ICICI बँक, नाबार्ड, SIDBI, एक्झिम बँक. तर इकडे त्याचं स्थापना दिवस किंवा स्थापना वर्षसुद्धा दिलेलं आहे. तर सर्व पर्यायाचं जर आपण निरीक्षण केलं असेल तर पर्याय क्रमांक ब हे बरोबर आहे, ते म्हणजे ICICI बँक ही January 1955. तर 2 नंबरचं जे नाबार्ड आहे ते आहे, त्याचं उत्तर आहे 12 जुलै 1982. तर SIDBI जी बँक आहे तिची स्थापना ही 2 एप्रिल 1990 झालेली आहे. तर एक्झिम बँकची स्थापना ही January 1955 या साली झालेली आहे. अशा प्रकारे ह्या जोड्या संपूर्ण बरोबर आहेत. अशा प्रकारे ह्या जोड्याचा क्रम हा लागत आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे. सरकारचे राजकोषीय धोरण म्हणजे नेमकं काय? तर आपण इथे 1, 2, 3, 4 जे दिलेले आहेत वेगळे धोरण ते आपण बघू शकता. त्यामधील 1, 2 आणि 3 हेच बरोबर आहेत. ते 1, 2, 3 म्हणजे अर्थसंकल्पीय धोरण, मौद्रिक धोरण आणि द्रव्य निर्मिती. तर हे राजकोषीय धोरण असल्यामुळे पर्याय क्रमांक अ हे उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघूया, भारत निर्माण या योजनेसंबंधी कोणते वाक्य हे बरोबर आहेत?
तर वाक्य आपण वाचून घेऊया. तिन्ही वाक्य हे बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर आहे. या भारत निर्माण योजनेसंबंधीचे वाक्य आहेत. या योजनेची सुरुवात 16 डिसेंबर 2005 रोजी सुरू करण्यात आली आहे. या योजनेत 5 क्षेत्रामध्ये निर्धारित लक्ष साध्य करावयाची ठरण्यात आली आहेत. पेयजल, गृहनिर्माण, दूरसंचार, रस्ते विद्युतीकरण, जलसिंचन हे क्षेत्र या योजनेमध्ये येतात. तर हे सर्व पर्याय जे बरोबर आहेत भारत निर्माण या योजनेशी संबंधित आहेत. तर यानंतरचा आपण प्रश्न बघूया. खालील विधाने आपल्याला पडताळायची आहेत. तर ही विधाने पडताळत असताना आपल्याला ही विधाने पडताळत असताना याचा या प्रश्नाचा जो उत्तर आहे तो आहे ब. दोन दुसरं विधान हे बरोबर आहे तर पहिले विधान चूक आहे. दुसरं विधान कोणतं बरोबर आहे ते आपण बघूया. सरकारच्या करेतर महसुलात माहितीच्या अधिकारातील शुल्काचा समावेश होत नाही होतो. माहितीच्या अधिकारातील शुल्काचा समावेश होतो हे याचं उत्तर आहे. म्हणून हे विधान एक बरोबर असल्याकारणाने हे दोन बरोबर आहे आणि एक चूक आहे. खालीलपैकी कोणती जोडी अयोग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. तर यापैकी ड नंबरची जोडी ही अयोग्य असल्याकारणाने पर्याय क्रमांक ड हे याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघूया. खाजगीकरणासाठी सरकारने निर्गुंतवणुकीकरणाचे तत्त्व स्वीकारले आहे. तसेच यांचे एक धोरण आखले आहे. या धोरणातील पुढील तत्त्व आपण पाहायचे आहे. तर दोन्ही जे काही दोन्ही विधानं दिलेली आहेत एक आणि दोन हे दोन्ही विधानं बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर आहे. तर 63 नंबरचा आपण पर्याय बघूया. 1961 उखाजा धोरणातील औद्योगिक सुधारणा धोरणाची वैशिष्ट्य कोणती आहेत. तर याचं उत्तर जे आहे ते पर्याय क्रमांक 1 आणि 3 हे बरोबर आहे. 1 म्हणजे औद्योगिक सुधारणा करून परवाना राज संपुष्टात आणणे आणि तिसरं म्हणजे कुटीर उद्योगांना तिसरं म्हणजे सार्वजनिक क्षेत्रातील सरकारी गुंतवणूक कमी करणे. यानंतरचा प्रश्न आहे. 1991 नवीन औद्योगिक धोरण रिकामी जागा शासनाने जाहीर केले. तर त्याचं उत्तर जे आहे पर्याय क्रमांक क काँग्रेसच्या काँग्रेस पक्षाच्या. तर खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते सांगा. तर यापैकी सर्व पर्याय जर आपण बघितले तर यापैकी पर्याय क्रमांक अ जो आहे तो बरोबर आहे. तो म्हणजे नवीन औद्योगिक धोरणात काही उद्योग सोडून इतर उद्योगांच्या बाबतीत औद्योगिक परवान्याचे उच्चाटन केले जाते. तर यानंतरचा प्रश्न आपण बघूया. उदारीकरणाचा भाग म्हणून औद्योगिक स्थानिकीकरणाचे धोरण म्हणजेच उदारीकरणाचा भाग म्हणून औद्योगिक स्थानिकीकरणाचे धोरण याबद्दलचं आपल्याला विधान आता खालचे बघायचे. याच्यामधलं जे पर्याय क्रमांक अ आहे ते उत्तर बरोबर आहे म्हणजे शिथिल करण्यात आले. त्यानंतरचे काही विधानसुद्धा दिलेले आहे त्यापैकी विधान अच हे बरोबर आहे शिथिल करण्यात आले. यानंतरचं 67 नंबरचा प्रश्न आपण बघूया. नवीन औद्योगिक धोरणात परकीय थेट गुंतवणुकीला दिलेल्या महत्त्वानुसार परकीय गुंतवणूक संस्थांना यामधील उत्तर पर्याय क्रमांक अ आहे. ते म्हणजे प्राथमिक आणि दुय्यम शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे हे याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण बघूया. जागतिक व्यापार संघटनेविषयी योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे. तर हे सर्व विधान जर आपण बघितले तर सर्व विधान बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक ड हे उत्तर या प्रश्नाचं आहे. तर जागतिक व्यापार संघटनेविषयीचे आपण विधानसुद्धा बघूया. आंतरराष्ट्रीय व्यापारावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने या संघटनेची स्थापना ही करण्यात आली होती आपल्या सर्वांना माहीत आहे. या WTOची स्थापना 1 जानेवारी 1995 रोजी गॅट कराराचे रूपांतर WTOमध्ये करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये वस्तूंच्या देवाणघेवाणीसाठी डॉलर या आंतरराष्ट्रीय चलनाचा व्यापार केला जातो. तर हे सर्व जे विधान आहेत ते जागतिक व्यापार संघटनेच्या विषयी आहेत. जागतिक स्तरावर जर व्यापार करायचा असेल तर ह्या सर्व विधानाला अनुसरून आपल्याला व्यापार तो करावा लागतो. जागतिक व्यापार संघटनेच्या अखत्यारीत करार कोणते आहेत ते आपल्याला ओळखायचं आहे. वेगवेगळे करार दिलेले आहेत. त्याच्यामधला पर्याय क्रमांक ड जो याचं उत्तर आहे त्याच्यामध्ये 1 आणि 4 हे बरोबर आहे म्हणजे शेतीसंबंधी करार आणि 4 म्हणजे वस्त्रनिर्मिती उद्योग व कपडे संबंधीचा करार. यानंतरचा प्रश्न आपण बघूया. गेल्या 10 वर्षाच्या काळातील भारताच्या विदेशी व्यापाराच्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्यायची आहेत. तर हे सर्व विधान जर आपण विचारात घेतले तर विधान क्रमांक 1 आणि 4 हे बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक अ हे 70 उत्तर आहे. 1 म्हणजे
भारताचे आयात मूल्य हे निर्यात मूल्यापेक्षा जास्त सतत जास्त राहिले आहे. तर चार म्हणजे शेती आधारित वस्तू आणि शेतीजन्य औद्योगिक कच्चा माल याची निर्यात घट आहे. तर हे पर्याय दोन्ही बरोबर आहेत, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक अ हे याचं उत्तर आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीशी संबंधित योग्य आपल्याला विधान शोधायचं आहे, ते विधान आहे योग्य पर्याय क्रमांक क. ही संस्था फक्त सदस्य देशांनाच कर्ज देते. यानंतरचा आपण प्रश्न बघून घेऊया. भारतातून पेट्रोलियम पदार्थाची निर्मिती कोणत्या कारणामुळे वाढली? तर जे काही पर्याय आपण बघू शकता अ ब क ड, यापैकी ब हे याचं उत्तर आहे. ते म्हणजे पेट्रोलियम शुद्धीकरणानंतर तयार होणारे पेट्रोल पदार्थ देशी गरज भागवत आहेत, हे याचं उत्तर आहे. यानंतरचा प्रश्न आपण 73 नंबरचा बघूया. निर्यातीचे निश्चित लक्ष 3 वर्षामध्ये पूर्ण करणाऱ्या उद्योग संस्थांना सरकार दर्जा प्रदान करते, त्यानुसार त्यांच्या लक्ष्यानुसार दर्जाच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. इकडं दर्जा दिलेला आहे आणि इकडं लक्ष दिलेलं आहे. स्टार निर्यातगृहे, तर व्यापारगृहे आणि स्टार व्यापारगृहे आणि प्रीमियम व्यापारगृहे. तर आपण या सर्व दर्जा आणि लक्ष यांचा जर आपण विचार केला तर पर्याय क्रमांक जे ब आहे हे उत्तर राहणार आहे. ते म्हणजे एक आपण बघूया, स्टार निर्यातगृह म्हणजे 1,000 कोटी रुपये. तर दोन म्हणजे व्यापारगृह, त्यासाठी 3 लागणार आहे, 500 कोटी रुपयापर्यंत त्यांचं 3 वर्षातील उद्दिष्ट पूर्ण असलं पाहिजेत. तर प्रीमियम व्यापारगृहे जे आहे त्यासाठी आहे 500 कोटी. तर जे 3 नंबरचं जे आहे त्यासाठी आहे स्टार व्यापारगृहासाठी 2,500 कोटी रुपये. तर 4 नंबरसाठी प्रीमियम व्यापारगृहेसाठी आहे 7,500 कोटी रुपये. तर अशा प्रकारचा दर्जा आणि लक्ष हे दिलेलं आहे. निर्यात निश्चित लक्ष 3 वर्षामध्ये पूर्ण करणाऱ्या उद्योग संस्थांचा सरकार दर्जा प्रदान करते. तर या प्रमाणावर दर्जा हा प्रदान करत असते. भारतात खालीलपैकी कोणत्या क्षेत्रात 100% परकीय प्रत्यक्ष गुंतवणूक संमत करण्यात आली आहे? तर याचा जर आपण विचार केला तर 1, 3 आणि 4 हे पर्याय बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर आहे. ते म्हणजे 1 म्हणजे विमानतळ, 3 म्हणजे केबल नेटवर्क आणि 4 म्हणजे घातक रसायने. तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची आहे, चुकीची जोडी. तर पर्याय क्रमांक क जे आहे ते याचं उत्तर आहे, एकही याच्यामधली चुकीची जोडी नाही. तर सर्व जोड्या बरोबर आहेत. एकदा सर्व जोड्या आपण बघूया, यातून सुद्धा आपला बराचसा अभ्यास होतो. चालू दृश्य खाते म्हणजे वस्तूच्या आयात निर्यातीचे व्यवहार, चालू अदृश्य खाते म्हणजे सेवांच्या आयात निर्यातीचे व्यवहार, व्यवहार तोल म्हणजेच वस्तू व सेवांच्या आयात निर्यातीचे खाते, आणि भांडवली खाते म्हणजे कर्ज व गुंतवणूक यातील व्यवहार. अशा प्रकारे खात्याचे वर्गीकरण हे केलेलं आहे. अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज का उद्भवते? तर त्याचे विधान इथे दिलेले आहे. तर वरील सर्व विधान हे बरोबर आहेत, ते विधान कोणते आहेत आपण बघूया. आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज का उद्भवते याशी संबंधित विधान केलेले आहेत. भिन्न देशामधील घटक समृद्धी भिन्न असते, भिन्न देशामधील तांत्रिक प्रगती भिन्न असते, आणि श्रम आणि समायोजकाच्या कौशल्यात भिन्न भिन्न देशात फरक असतो, व उत्पादनाचे घटक गतिक्षम नसतात. त्यामुळे हे सर्व पर्याय अतिशय बरोबर असल्याकारणाने आंतरराष्ट्रीय व्यापाराची गरज यामुळे उद्भवत असते. तर यानंतरचा प्रश्न आता आपण जाणून घेऊया. आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातील व्यापाराचा दृष्टिकोन रिकामी जागा काय आहे ते आपण भरायचे आहे. अ ब क ड 3 पर्याय दिलेले आहेत, यापैकी क जो पर्याय आहे, आयातीपेक्षा जास्त निर्यात आणि देशातील वाढता सुवर्ण साठा यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापारासंदर्भातील व्यापारवाद्यांचा दृष्टिकोन असा असतो. यानंतरचा प्रश्न आहे 78 नंबरचा. खालीलपैकी कोणते केंद्र सरकारचे अप्रत्यक्ष कर आहेत? तर 1, 2, 3 आणि 4 हे सर्व पर्याय बरोबर आहेत, जे दिलेले आहेत 4 विधाने. सीमाशुल्क, केंद्रीय उत्पादन शुल्क, केंद्रीय विक्री कर आणि सेवा कर. तर त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. GAAR म्हणजे जनरल अँटी अवॉयडन्स रूल खालीलपैकी कोणत्या उद्देशासाठी वापरले जातात? तर हे 4 आपल्याला पर्याय दिलेले आहेत अ ब क ड. यापैकी ड हे याचं उत्तर आहे. ड म्हणजे केवळ देशी आणि विदेशी व्यवहारामधील कर चुकवीगिरीला आळा घालण्यासाठी जनरल अँटी अवॉयडन्स रूल्स हे आहेत. यानंतरचा प्रश्न आपण बघूया.
फॅट संबंधी विधाने लक्षात घ्यायची आहेत, यांचे संपूर्ण फक्त 3 आणि 4 यामधील पर्याय हे बरोबर आहेत. पर्याय क्रमांक क याचं उत्तर आहे 3 आणि 4 हे विधान बरोबर आहे. 3 बघूया. अमेरिका, ऑस्ट्रेलिया, आफ्रिका या देशात ही प्रणाली सुरू करण्यात आली आहे व्हॅट. तर 2003 व्हॅट लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य होते. तर यापैकी असत्य विधानं कोणती आहेत ते आपल्याला ओळखायचे आहे. तर मित्रांनो, व्हॅट संबंधीची असत्य विधाने आपल्याला ओळखायची आहेत, लक्ष घ्या. तर यामधील 80 पर्याय क्रमांक क हा बरोबर आहे, म्हणजेच 3 आणि 4 नंबरचं विधान हे असत्य आहे, चुकीचं आहे. तर व्हॅट संबंधीचं जे पहिलं आणि 2 नंबरचं जे विधान आहे ते बरोबर आहे, आपण चूक ही दुरुस्त करून घ्या. तर यानंतरचा प्रश्न आहे 81 नंबरचा. ए बी म्हणजे बी हा एच्या पूर्वीस 3 किलोमीटर अंतरावर आहे, बी एफ म्हणजे ई आणि एफच्या पूर्वीपासून 3 किलोमीटर अंतरावर आहे, तर बी आणि सी म्हणजे बी हा सीच्या उत्तरेस 8 किलोमीटर अंतरावर आहे, आणि डी ई म्हणजे ई आणि हा डीच्या दक्षिणेस 4 किलोमीटर अंतरावर आहे. तरी माहितीच्या आधारे बी आ एफच्या कोणत्या दिशेला व किती अंतरावर आहे? तर या सर्व गोष्टीचा आपण ताळमेळ लावला तर आपल्याला समजेल की पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर आहे, आणि तो म्हणजे उत्तर 12 किलोमीटर. खालील विधान काळजीपूर्वक वाचायचे आहेत आणि त्यातील प्रश्नाचे उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. 6 मुले ए बी सी डी ई आणि एफ व 4 मुली पी क्यू आर आणि एस अशा 10 जणांच्या समूहातून बॅच एका 6 जणांची संघ निवडायचा आहे. यासंबंधी काही अटी खालीलप्रमाणे आहेत. बी आणि डी सोबत असतील तर सी आणि क्यू सोबत नसेल, एफ आणि ए किंवा डी सोबत नसेल तर पी आणि आर सोबत असतील, पी आणि एस सोबत नसेल तर ए आणि ई सोबत असतील. तर इतर अटीचा उल्लेख नसल्यास वरील सर्व अटी खालील प्रश्नाला लागू होतील. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक, याचं उत्तर आता आपण जाणून घेऊया. याचं उत्तर जे आहे ते जे उत्तर आहे ते आहे 81 नंबरचा हा प्रश्न आहे, आणि या सर्व विधानावर आपल्याला प्रश्न हे विचारले गेलेले आहेत. तर ते प्रश्न नेमके काय आहेत आता आपण जाणून घेऊया. आपण विधान पूर्णपणे वाचून घ्यायचं आहे. जर संघ हा दोन्ही मुलींनी बनलेला असेल तर, जर एफ हा डी सोबत जाण्यास तयार असेल तर खालीपैकी कोणता संघ तयार होतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. त्याच्या या जे काही विधान एवढं मोठं विचारलं होतं त्यावरच हे प्रश्न आहेत. 83 नंबर इथे प्रश्न विचारला आहे. W1R परसेंटेज आर याप्रमाणे प्रश्न विचारलेला आहे. तर वरील रचनेमध्ये जर ई आणि ए यांची आपसात जागा बदली झाली तर आर आणि यू यांची आसपासात, तर अशा प्रकारचा हा संपूर्ण मोठा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क 3. तर 84 नंबरचा एका वर्गात 15 मुली आणि 10 मुली आहेत, त्यातून गणित ऑलिम्पियडसाठी 3 विद्यार्थी निवडायचे आहेत की ज्यामध्ये 1 मुलगी व 2 मुले असावीत, तर किती पद्धतीने निवडता येतील याची संभावना किती? तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब. खालील दिलेल्या माहितीच्या आधारे प्रश्नाचे योग्य उत्तर आपल्याला द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला पायरी 1, पायरी 2, पायरी 3, पायरी 4, पायरी 5 अशा प्रकारे आपल्याला वेगवेगळ्या पायऱ्या विचारल्या जातील, आणि यावर वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न हे विचारले जाऊ शकतात. अतिशय वेळखाऊ हे प्रश्न आहेत, समजण्यास खूप कठीण आहेत, आणि यामध्ये बराचसा वेळ हा जातो. त्यामुळे शक्यतो आपण हे सर्व प्रश्न शेवटी सोडवायचे आहेत, किंवा मग पहिले सोडवायचे असतील तर आपण याला टाइम आपण लावून सोडवायचा आहे, जेणेकरून जास्तीचा टाइम याला जाणार नाही. तर इथे वेगवेगळ्या प्रकारच्या स्टेप दिलेल्या आहेत, त्याच्यावर प्रश्नही विचारलेले आहेत. 85, 86 नंबर, 87 नंबर आणि 88 नंबरचे प्रश्न याच्यामध्येच आहेत. तर नंतर पी इंटू क्यू म्हणजे पी हा क्यूचा भाऊ आहे, पी प्लस क्यू म्हणजे क्यू बहीण आहे, आणि पुढील कोणत्या पर्यायामध्ये ए आणि बीची मुलगी आहे? तर याच्यावर एकच प्रश्न होता. नंतर हा प्रश्न इथे दिलेला आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बी जो आहे. प्रश्न आकृत्या इथे दिलेल्या आहेत, तर आपल्याला क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल ते लिहायचं आहे. तर पर्याय क्रमांक हे जे आहे ए हे याचं उत्तर आहे. खालील आकृती किती त्रिकोण आणि किती चौकोन आहे ते आपल्याला ओळखायचं आहे, आकृती बघून घ्या. तर याचं उत्तर आहे अ 21 त्रिकोण आणि 7 चौकोन. तर 89 नंबरचा प्रश्न, मागील वर्षी एका शाळेत 500 विद्यार्थी होते, त्यात 320 मुले आणि 180 मुली होत्या. यावर्षी विद्यार्थी संख्या कायम असून 280 मुले आणि 220 मुली आहेत,
तर मुली आणि मुली यांच्या संख्येत शेकडा किती वाढ किती घट होते, तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, मुली 8% तर घट आणि मुली 8% वाढ। तर यानंतरचा प्रश्न आपण बघूया, एका घड्याळ शनिवारी रात्री म्हणजे रविवार सुरू होताना 12 वाजता बरोबर वेळेनुसार लावले जात आहे, सोमवार सकाळी जेव्हा बरोबर 6 वाजले असता तेव्हा घड्याळात 6 वाजून 20 ही वेळ दाखवते, मंगळवारी संध्याकाळी 6 वाजता घड्याळ कोणती वेळ दाखवेल, तर संध्याकाळी 6:44। केंद्रीय अर्थसंकल्प 2017-18 विषयी पुढील विधाने परीक्षण करा व चुकीचं विधान आपल्याला लिहायचं आहे, तर यापैकी फक्त पर्याय क्रमांक 3 हे बरोबर आहे। या अर्थसंकल्पानुसार महाराष्ट्र व छत्तीसगड राज्यात 2 नवीन एम्स संस्था स्थापन केल्या जाणार आहेत, असं 2017-18 अर्थसंकल्पातील विधान हे बरोबर आहे पर्याय क्रमांक 2। खालीलपैकी अचूक विधान आपल्याला ओळखायचं आहे, तर अकोदरा म्हणजेच गुजरात हे भारतातील पहिले रोकडरहित कॅशलेस गाव ठरले आहे, तर दसई हे महाराष्ट्रातील पहिले रोकडरहित गाव ठरले आहे, दसई हे गाव पालघर जिल्ह्यातील आहे। तर विधान 1 आणि 2 हे बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक ब हे याचं उत्तर आहे। यानंतर खालीलपैकी चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे चुकीचं, तर हे सर्व विधान आपण बघून घ्या, यापैकी विधान क्रमांक 3 हे चुकीचं आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक ब हे या 93 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे। बाल कामगार प्रतिबंध व नियंत्रण दुरुस्ती कायदा 2016 खालीपैकी कोणत्या तरतूद समाविष्ट नाही हे आपल्याला विचारलेलं आहे, तर यापैकी नाही हे पर्याय बरोबर आहे, 94 नंबरचा प्रश्न आहे, त्याचं उत्तर आहे ड। यानंतरचा प्रश्न आपण बघूया, भारत सरकारने नोव्हेंबर 2016 चलनात आणलेल्या नवीन 500 रुपयाच्या नोटची वैशिष्ट्य पुढील प्रमाणे आहेत, तर यापैकी पर्याय क्रमांक क हे याचं उत्तर आहे, ते म्हणजे 3 आणि 4 हेच 500 नोटीच्या संबंधीचं विधान बरोबर आहे। 3 म्हणजे नोटच्या पाठीमागील बाजूवर मंगळयानाची प्रतिमा, तर 4 दृष्टीबाधित व्यक्तीसाठी समोरील बाजूवर अशोकस्तंभाच्या चिन्हाच्या वरती 500 हा आकडा एका आडव्या आयतात मुद्रित केलेला आहे, हे विधान 2 बरोबर असल्याकारणाने पर्याय क्रमांक 3 हे याचं उत्तर आहे। तर 96 नंबरचा प्रश्न आपण बघूया, न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप NSG संदर्भात खाली विधानाचा विचार करायचा आहे, तर या सर्व विधानाचा जर विचार केला तर विधान क्रमांक 1, 2 आणि 3 हे बरोबर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक क हे या प्रश्नाचं उत्तर आहे। ते म्हणजे न्यूक्लिअर सप्लायर ग्रुप NSG स्थापनेत 7 संस्थापक सदस्य आहेत, त्यामध्ये चीनचा समावेश नव्हता। दुसरं म्हणजे सध्या NSG 48 सदस्य आहेत, आणि तिसरा म्हणजे वर्ष 2015-16 अध्यक्षपद अर्जेंटिना देशाकडे आहे, हे सर्व 3 पर्याय बरोबर असल्याकारणाने क हे याचं उत्तर आहे। पुढीलपैकी चुकीचं विधान कोणतं आहे ते ओळखायचं आहे, तर चुकीचं विधान हे पर्याय क्रमांक ड आहे, त्यामुळे या 97 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ड आहे। भारत इंटरफेस फ्रॉम मनी म्हणजेच भीम संदर्भात खालील विधानापैकी योग्य विधान आपल्याला निवडायचं आहे, तर सर्व वरील विधान हे बरोबर आहेत, जर विधान आपण वाचले तर सर्व विधान बरोबर असल्याकारणाने पर्याय नंबर ड हे याचं उत्तर आहे। तर आपण एकदा भीम या ॲपसंबंधी किंवा या याच्याबद्दल आपण जाणून घेऊया, देशात डिजिटल व्यवहाराला चालना देण्यासाठी 30 डिसेंबर 2016 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हे अभियान सुरू केले, याचे नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे। भीमच्या साह्याने क्रेडिट डेबिट कार्ड तसेच वॉलेट वापरता येणार आहे, याद्वारे जास्तीत जास्त 20,000 रुपये एका दिवसात आणि एकाच वेळेस 10,000 रुपयेचे आदान प्रदान करता येऊ शकते। तर भीम म्हणजेच भारत इंटरफेस फ्रॉम मनी असं हे भीम ॲप आहे, त्यासंबंधीची माहिती आहे। खालीलपैकी अयोग्य विधान आपल्याला ओळखायचं अयोग्य, तर 1, 2 आणि 3 हे 3 विधान अयोग्य आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे। शेवटचा प्रश्न आहे, खालील विधानाचा आपल्याला विचार करून दिलेला योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे, तर फक्त 1 आणि 3 हे विधान बरोबर असल्याकारणाने 100 नंबरचा या प्रश्नाचं उत्तर हे अ हे पर्याय राहणार आहे। तर 1 आणि 3 हे विधान आपण बघूया, महाराष्ट्र सरकारने 5 जुलै हा राज्य मतदार दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला होता, तर 3 नंबरचा पर्याय आहे राष्ट्रीय मतदार दिन 25 जानेवारी साजरा केला जातो, तर हे 2 पर्याय बरोबर असल्याकारणाने याचं उत्तर ते आहे। तर मित्रांनो, हे होती STI मुख्य परीक्षेची सराव प्रश्नपत्रिका, अतिशय निवडक प्रश्न जे काही वेळोवेळी मागच्या
एसटीआयच्या स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले गेलेले होते. इतर स्पर्धा परीक्षेमध्ये किंवा इतर विभागाच्या ज्या काही एमपीएससीद्वारे परीक्षा घेतल्या जातात त्या परीक्षेमध्ये विचारले गेलेले किंवा भविष्यामध्ये विचारल्या जाऊ शकणारे अतिशय महत्त्वाचे निवडक प्रश्न आपल्यासाठी घेऊन आलेलो. मित्रांनो, यासंबंधीचे जे काही स्पर्धा परीक्षेशी संबंधित जे काही शॉर्ट व्हिडिओ आहेत त्याचे सिरीज आपण आपल्या चॅनलवर टाकलेले आहेत. मित्रांनो, नक्की आपण त्या सिरीजसुद्धा बघा, त्यामधूनसुद्धा आपला बराचसा अभ्यास हा होईल. रिकाम्या वेळेमध्ये जेव्हा आपल्याला लायब्ररीमध्ये अभ्यास करून बोर होत असेल तेव्हा आपण फिरतानी किंवा एखाद्या मोकळ्या ठिकाणावर बसल्यावर आपण नक्की हे व्हिडिओ बघा, जेणेकरून आपला मूड बिन फ्रेश होईल आणि आपल्याला यासारखी अतिशय महत्त्वाची माहितीसुद्धा मिळत राहील. मित्रांनो, आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि आपल्याला पुनश्च एकदा विनंती आहे की जर आपण आतापर्यंत या आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अवश्य एकदा सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, जास्तीत जास्त व्हिडिओ आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा, त्यांना माहिती द्या. आपण सर्वांनी हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा आभार मानतो आणि हा व्हिडिओ इथेच समाप्त करतो. धन्यवाद.